नमस्कार. अक्षरयात्रेच्या माध्यमातून काव्यवाचन या सदराअंतर्गत वैष्णवी चुने आपल्यासमोर त्यांची स्वलिखित कविता सादर करत आहेत. आपण सुद्धा आपल्या कविता अक्षरयात्रेच्या माध्यमातून सादर करू शकता. नमस्कार, मी वैष्णवी चुने अमरावती येथून अक्षरयात्री या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा माझी एक कविता आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते आहे. तरी कविता आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया यावर जरूर नोंदवा आणि अक्षरयात्री या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. कवितेचा संदर्भ असा की स्त्री अस्तित्वाविषयी स्त्री मनाला पडलेला एक प्रश्न आणि त्यावर स्त्री मनानेच दिलेले एक उत्तर या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तरी कवितेचे नाव आहे मी कोण. मी कोण? मी आहे तरी कोण? पडणाऱ्या पहिल्या पावसाचा गारवा की रखरखणारी ऊन, पहाटेच्या आदित्याची पहिली किरण की घोर अंधारलेल्या रात्रीचा काळोख. मी कोण? मी आहे तरी कोण? विद्येची देवता सरस्वती मी, धनाची लक्ष्मी मी, अन्नदात्री अन्नपूर्णा मी, जन्मदात्री माऊली मी, स्वतः जळून प्रकाशित करणारी वंशाच्या दिव्याची ज्योत मी, नवरात्रीत पुजल्या जाणारी मी, नवरात्रीत पुजल्या जाणारी मी, पण असे असतानाही आईच्या गर्भात मारल्या जाणारी मी, धर्मसभेत अपमानित होणारी द्रौपदी मी. पण हे विसरून चालणार तरी कसे, पण हे विसरून चालणार तरी कसे की महिषासुरमर्दिनी दुर्गा ही मीच, स्वराज्य संस्थापक शिवजन्मदात्री जिजाऊ मी, शिवरायांच्या हातातली तळपती लखलखती ती भवानी तलवारही मीच. धन्यवाद.